नमस्कार प्रुडंट मिडियाच्या हॅलो दोतर कारण तुमका सगळ्यां मना जावसान योकार तुमका सगळ्यांक योकार दितना, आज आमचे खाशेले जे स्पेशल आमंत्रित असा ते डॉक्टर पल्लवी धावजेकर गोच्य नामनेच्यो यंग बॉर्डी असं म्हणतात एक्सपिरियन्स आणि ह्या विषयाकडे समक तन्मयतेन आपुलकी आशिल अशी डॉक्टर डॉक्टर पल्लवी आणि आमच्याकडे आज उलयतली होमियोपथी हा कन्सेप्ट किती तो कशा पद्धतीनं दिसपट्ट्या जिणेन वापरू शकता आणि तो रोल किती असा भलायकेच्या बाबतीन अशी पुराय माहिती करून दिवपा खातीर डॉक्टर पल्लवी आमच्याबरोबर डॉक्टर नमस्कार आणि योकार नमस्कार मला सांगत डॉक्टर होमियोपथी म्हणतात त्यांना बेसिकली लोकांच्या मनात विचार असतात ना नक्की तर प्रश्न घेऊया की होमिओपेथी म्हणजे वॉट यू मीन बाय होमिओपॅथी आता कसे असं जणां जे तुम्ही खाली लोकांना सांगता की हा होमिओपॅथी मेडिसिन घेता सो फर्स्ट थिंग वॉट डे आस्क इज हा ती धवी पिलां काय म्हणता बारीक बारीक कळे देट इज द आयडिया ऑफ होमिओपॅथी वॉट इज देर इन पिपल्स माइंड बट वी हॅव टू चेंज इट ना वी हेफ टू लोकां पर्यंत पावपाक जाय की बाबा होमिओपॅथी कितें एक्झॅक्टली कशें एक्ट जाता तेजे गूण कसे मेळटा मागीर खंयच्या खंयच्या फिल्डान म्हणजे खंयच्या खंयच्या सिस्टम ऑफ मेडिसिन्स इट हेल्प्स म्हणजे लायक वायज इन पिडियाट्रीक म्हणनाका गायनॅक म्हणनाका स्किन म्हणनाका इट हेल्प्स इन ऑल द Uh, uh, किं म्हा ते सगळ्या हातून बाबतीत ते मदत करता oh. तो कन्सेप्ट असा पण होमिओपॅथीचो तो क्लिअर जाय लोकांच्या हातून मांंडात मेन म्हणजे कसे असं होमिओपॅथी किंवा हाव इटॅक्स दॅट इज व्हेरी इंपॉर्टंट इन होमिओपॅथी आम्ही कं करता वी बिलीव दॅट एव्हरी ह्युमन इज डिफरंट कळं नी hmm. म्हणजे कसे असा हाव वेगळे hmm. तुम्ही वेगळे hmm. सो एव्हरी वन इज डिफरंट एव्हरीबडीज वे ऑफ बिहेवियर इज डिफरंट एव्हरीबडीज पर्सनल तुझे हे असतं घडवणी असता ती वेगळी असता तो या होमिओपॅथीन आम्ही किरे करता जेव्हा आम्ही तुका ट्रीट करप वता ते आम्ही फुल केस घेता रईट फ्रॉम द पर्सन इज बॉर्न टील द टायम द पर्सन एंटर्स इनसईड द क्लिनीक फुल हिस्ट्री घेता आणि बेस्ड ऑन दॅट

लाईक फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ रिनल स्टोन्स तू आधी ट्रीटमेंट घेऊच्या पहिली तुम्हाला थंड स्टोन दिसता बरोबर वन्स यू टेक द ट्रीटमेंट वी टेल द पर्सन डू द टेस्ट टेस्ट करून स्टोन थं सो असे ना की बाबा अचानक झाले जो बेश्टेच झाले तसे नसतात ते सो हो कॉन्सेप्ट जो असा पण हो कॉन्सेप्ट क्लियर क्लिअर जाऊक लोकांच्या तकले की होमिओपॅथी इट वर्क्स एट दी माइंड फिजिकल अँड पॅथोलॉजिकल लेवल म्हणजे ऑल थ्री लेवल आर कवर्ड इन दॅट आणि मेन जो कन्सेप्टे एनर्जी होमिओपॅथी बिलीव्ह इन वायटल एनर्जी म्हणजे एव्हरी पर्सन इज गवड बाय अ फोर्स कॉल्ड एज वायटल एनर्जी आम्ही फिजिक्सान बीन शिकता पण एव्हरीथींगज एनर्जी एनर्जी कॅन ऐदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय बरोबर या ओनली इट्स फॉर्म कॅन बी चेंज सो आम्ही जे मनीस शिक नी आम्ही किरे बिलीव करता की त्या मनशाची व्हायटल एनर्जी आता पण ती डिस्टर्ब झाल्या म्हणून आणि इट शोज इट सेल्फ इन फॉर्म्स ऑफ सांन्स एंड सिमटम्स म्हणजे तुला तो रॅश दिसतली जंव आणि पोटात दुखतले सो बेसिकली दिस आर ऑल डिस्टर्बड एनर्जी फोर्स सो आम्ही किर करता जो डिस्टर्बड एनर्जी फोर्स आता पण तो सेम टू सेम मेडिसिनचा जो हे आता पण म्हणजे इन होमिओपॅथी जी मेडिसिन आय ते दे कवर द सेम सिमटम्स आणि दॅट सेम मेडिसिन म्हणजे जे, जे तू आता डिस्टर्ब फोर्स असा mm. तो फोर्स mm. आणि मेडिसिनाचे जे सिमटम्स mm. असा mm. ते आम्ही मॅच करता आणि mm. ते एक मेडिसिन त्या मनशाक दिता सो इट इज लाईक फाईंडींग अ निडल इन अ हे स्टॅक सो प्रॅक्टिसिंग होमिओपॅथी इज वेरी डिफिकल्ट इट्स आर्ट एन्ड सायन्स म्हटत पण तसे आणि वन हेज टू बी व्हेरी एक्सपिरियंस्ड अँड व्हेरी मच कॉन्फिडन्स इन प्रॅक्टिसिंग इट्स नॉट इझी लाईक हरशी कशी असतात लोक पण तकली दुखता पेन किलर घेतली पोटात ॲसिड झाले एंटासिड घेतले इट्स नॉट लाईक दॅट बिकॉज नो टू ह्युमन्स आर सेम ने तुका जे मेडिसीन देतले आम्ही That might not be the medicine for the other person for the same symptom. Hmm. That person might need something else. Hmm. सो प्रॅक्टिसिंग होमिओपॅथी इज व्हेरी डिफिक्टी ऑफ थिओरी ओन्ली थिंगल ते नलिफाय करता आणि द्युरेटिव्ह पॉवर इज गिव्हन टू द ह्युमन्स इन फॉर्म ऑफ वॅक्सिन सेम वेम कन्सेप्ट ऑलमोस्ट सेम कन्सेप्ट इज एप्लिकेबल इन होमिओपॅथी एक्सेप्ट आमच्या हातून क्रूड फॉर्म असा इट इज ओनली द एनर्जी दॅट्स ईट क्रूड फॉर्म म्हणजे कसे ते वखद घेतले हे वखद घेतले ते वखद घेतले आणि दिले डेट इज लाईक अ क्रूड फॉर्म नी म्हणजे असा द पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द मेडिसिनाच्या बरोबर नेगेटिव्ह जे हेवी एलिमेंट्स असतात ते सुद्धा तुझ्या आंगात वता पण बट दॅट इज नॉट इन होमिओपॅथी बिकॉज इन होमिओपेथी आमची जी मेडिसिन्स आज पण इट गोज थ्रू द प्रोसेस कॉल्ड एज पॉर्टंटायझेशन इन द प्रोसेस ऑफ पोटंटायजेशन द मेन जे मेडिसीन घेतलेले असतात पण ते इतले डायल्यूट जाता की मागी लास्टाक इफ यू गो टू सी द मेडिसिन अंडर द मायक्रोस्कोप यू डोंट सी द मेडिसिनचे जे हे असते पण मॉलिक्युल्स यू डोंट सी द ऑल बट इट इज मेजर्ड ऑन द एनर्जी स्पेक्ट्रोमिटर असता पण तो विच शोज द स्पाईक्स ओनली ऑन दॅट इट इज सीन सो इट इज प्युअर एनर्जी फॉर्म अच्छा सो डॉक्टर इट इज लाईक अ होलिस्टिक यु नो या म्हणजे म्हणजे तुमच्या ह्या कन्सेप्टात मग सांगा डॉक्टर जेव्हा अशा होमिओपॅथीचं मी सांगलं एक्सप्लेन करून की हे एनर्जी फोर्सचे ऍक्ट करतात आणि त्याप्रमाणे म्हणजे इट इज समथिंग लाईक म्हणजे एका मंचा मी साध्या म्हणजे रेजिस्टन्स वाढेल आणि रेजिस्टन्स वाढेला समजा एक म्हणजे कॉमन कोल्ड असतं वॉट वी से बा चढ हँड ते घेऊ नका एक विटामिन सी घेऊ समथिंग लाईक सो इम्प्रूव युअर टेक गुड डायट हेल्दी डायट अँड नेट विल टेक केअर ऑफ इसम काय अँटीबायोटिक घेऊपाची गरज नाही मी जनरली सांगता आय जस्ट म्हणजे ढोबळ केल सो तुमच्या मतान हे त्याच पद्धतीच्या लेवलचे काम करतात बुस्ट करताय आमची इम्युनिटी बुस्ट करता बरोबर मला डॉक्टर होमिओपॅथी स्कोप कसं असा म्हणजे तुम्ही म्हटलं सुरुवातीकच की ह्याचे वेगळे वेगवेगळ्या कॅरेक्टर हांगा मे आसा पण तरी सुद्धा जनरल जांकां कळटा आयम नॉट टॉकिंग म्हणजे ब्ले मॅन हू डजन अंडरस्टँड एनथींग अबाउट सब्जेक्ट जनरल जाणा जाल्ले लोक सुद्दां कशें म्हणटा ओके ह्या पर्टिक्युलर तशें सांगलें स्टोन स्टोना खातीर तुमी म्हणलें बाबा हो ओके okay, म्हणजे हो बाबा हाचे कडेन हे वखद एक्ट जावन तो स्टोन पडपाक हेल्प जाता बरोबर किंवा अशें अशें तुमचे म्हणजे जे, जे सामको सेलियंट किंवा स्ट्रॉंग पॉयंट्स खंय आसात ते म्हाका सांगा म्हणजे होमिओपॅथीचे एक्चुअली होमिओपॅथी कवर्स एवरीथींग एंड एनीथिंग आणि द बेस्ट स्कोप म्हणता पण ते ऑटोयुम्यन डिजिजन वी हॅव सीन इट वर्किंग लाईक वंडर्स वेर देर इज नो आन्सर इन अदर सिस्टम लाईकव्हाइज बेजिक म्हणता ते अस्थमा बरोबर अस्थमात टू लाग टर्म स्टिरॉइड घेता पंप घेता बट वेन यू टेक होमिओपॅथी यू डोंट हॅव टू टेक ऑल दीस तुझे नॅचरल रेजिस्टन्स वाढत तुझे ब्रिदींग ऑक्सिजन कॅपेसिटी वाढता अदर अदर देन अस्थमा म्हटल्या यू कॅन से इन स्किन लाईक व्हाईज लॉड ऑफ स्किन डिजिसीस फॉर एक्झाम्पल सोरियासीस म्हण ए एक्झिमा म्हणका वेर इन पीपल टेक लॉंग टर्म ट्रीटमेंट यू नो अँड दे डोंट गेट बेटर एट ऑल वेर देर इज ओनली सप्रेशन म्हणजे मशे लायले ते भितूर गेले मी परत भारले सो hmm. so, असल्या गोष्टींनी होमिओपॅथी रिअली वर्क्स वांडर्स hmm. आणि आता नी म्हटल्या आमचे रिसर्च चालू अस दे दे आर कॅन्सर काय म्हणजे कॅन्सर अर्ली स्टेजीचे ते इट कॅन क्युअर आणि लेटर स्टेजीचे लास्ट स्टेजीचे इट कॅन बी पॅलिएटीव वेर पर्सन विल बी पेनलेस लाईक तुम्ही दोतर म्हटक तुम्हाला खबर असतं कॅन्सर केसिस पेशंट दे आर व्हेरी बॅडली इन पेन त्यांॉर्फिनचे दोडचे पडटा आणि दे आर लाईक आस्किंग फॉर डेथ इन दिस कंडिशन नी होमिओपॅथी वर्क्स वेरी वेल वेर इन पे द पेशंट ते फील जायना नाईच पेन जायना जायच हे असेज अ नॅचरल वे ऑफ म्हणतात ते पण म्हणतात मे ला मुमेंट बरे पीसफुली वचून सफर सो इन पेलिएशन इट हेज गॉट अ वेरी गुड स्कोप इन द डिजिजीज वेर देर इज नो ट्रीटमेंट म्हणतात पण तसे वेर देर इज ओन्ली पॅलिएशन लाईक लास्ट स्टेजेस ऑफ कॅन्सर म्हणतात पण आणि इवन इन आमचे एस दॅट इज ओल्सो अनदर ऑटो ऑटोन डिजीज इट रिअली वर्क्स लाईक वंडर्स बेस्ट सारखे सो डॉक्टर प्रॅक्टिस ऑफ होमिओपॅथी कशा पद्धतीचे बेस बिकॉज वीअर लाईक म्हणजे क्लासिकल वॉट आर दिस म्हणजे इफ आय पेशंट चूज ॲक्झेक्टली पण कसे असतं जणांवरी डॉक्टर हॅव ओन वे ऑफ प्रेक्टिसिंग होमिओपॅथी कित्याक थोड्यांक किती असतं सम पीपल दे स्टिक टू द ओल्ड मेथड्स डेट इज क्लासिकल होमिओपॅथी वेर इन यू टेक ऑल द हिस्ट्री ऑफ द पेशंट हांवें आधीच सांगलेले पण तसे आणि देन यू फाईंड वन पर्टिक्युलर टाईप ऑफ मेडिसिन ॲन यू गीव आणि यू गीव द मेडिसिन एड यू वेट फॉर द मेडिसिन टू हॅट कॅन सी द चेंजीस एन दॅट इज आर टिपिकल आमचे क्लासिकल होमिओपॅथी वेर यू गीव अ कंस्टिट्युशनल रेमेडी म्हणजे एक सिंगल सिंपल सिम्पल ताका आता कशा असा प्रगती ही सगळ्या फिल्डांनी जाता बरोबर पहिली कशा दे वर नो पोटंटाझड नॉट पोटंटाझ दे नो पेटंट्स न्ही आता जी आमकां फार्मासीन मेळटा पळय सिरप्स मेळटा ऑयंटमेंट मेळटा मागीर तुका pills matter. Mm. so they all are knowing it's like a modern homeopathy. Mm. so at classical jasta, mm. they have their own uh, mindset. Mm. they will sometimes, they will give mm. this syrups and all mm. homeopathy. sometimes they will not give. Mm. most of the time, they avoid. Mm. modern medicine homeopathy, mm. kira asa, they will take your case. everything mm. will be the way it is. Mm. but along with this, they will take help of all these medicines, you know. Mm. दे विल टेक द पेट म्हणजे हे जे पेटंट्स आम्ही पण ते यूज करतले ताज्या बरोबर जस्ट लाईक हाऊ वी गीव विटामिन्स ॲन सप्लिमेंट्स कसे दिसेज करतले सो देर इज अ मिक्सचर सो एव्हरी डॉक्टर हॅव देर ओन वे ऑफ प्रॅक्टिसिंग आणि एव्हरी पेशंट ऍक्च्युली गेल्यार इट इज द पेशंट हू डिसईड्स वॉट टाईप ऑफ अप्रोच दॅट इज निडेड इन द केस आता सपोज एक पॅथॉलॉजिकल केस आई इन दॅट यू डोंट हॅव एनी मेंटल सिमटम्स मेंटल सिमटम्स म्हणजे आम्ही त्या मनशाची केस घेता घेतासना त्या वी आस्क अबाउट द पेशंट बिहेवियर ताचे ताजे चाल्डहूड आशिल्ले मागीर हाऊ द पर्सन गेट्स अफेक्टेड मागीर बिकॉज ऑफ द डिजीज हाव दॅट पर्सन इज हेंग म्हणजे ताजे किरे हे झालं मांण्ड सेटअप कसं चेंज झाला सो दीज आर ऑल कॉल्ड एज मेंटल्स आता सपोज इन वन केस मनीस तुका आपले मेंटल्स कायच सांगना mm. थोडे असता न्ही तसे दे डोंट लाईक टू टॉक अबाऊट डेम सेल्फ सो दे वील ओनली टॉक टू यू अबाऊट युअर फिजिकल प्रॉब्लेम म्हणजे आपल्याक हे जाता अमके दुखता mm. अमके दुखता mm. अमके लायल्यार बरं दिसता अमके केल्यार वस्त जाता सो आता तशी केस असता पण त्यांना वी कॅनॉट अप्लाय दिस क्लासिकल वे वेर इन माइंड इज टेकन केअर ऑफ फिजिकल इज टेकन केअर ऑफ फिजिकल जनरल्स आर टेकन केअर ऑफ टेम्परामेंट आर टेकन केअर ऑफ सो त्यांना तेन्ना आमकां त्यांना अप्रोच चेंज करचो पडटा वी हॅव टू डील हीम इन अ पॅथोलॉजिकल वे म्हणजे पॅथोलॉजिकल सिमटम्स आसा ते घे पॅथोलॉजिकल म्हणजे विच आर नॉट नॉर्मल बरोबर आणि ताज्या बरोबर जे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आ ते घे दीस ऑल यू स्टडी एज यू स्टडी मोर डीपर इन होमिओपॅथी आ सो ते घे मी कॉनकॉमिटंट्स म्हणजे जे मेन सिमटम्सा बरोबर दुसरे सिमटम्स येतात वीच हेल्प अस टू फाईंड डेट वन रेमेडी सो ते घे सो दीस इज कॉल्ड एज पॅथोलॉजिकल अप्रोच सो हो पॅथॉलॉजिकल अप्रोच तू कन्सिडर कर आणि मेडिसिन सिलेक्ट कर आणि ताका स्टार्ट कर सो दीस इज अनदर अप्रोच सो बेजिकली इट इज द पेशंट हू डिसाईड्स वीच वे वीच वे टू ट्रीट कळ सो आता लहान भरगी असतं पहिलुशी ती काय काय सांगची ना दुखता हांगा दुखता थंय थं स इज द टाईप ऑफ पेन ऑर ट टाईप पेन ती काय सांगू शकना नी आमक सो ट टाईम वी आज द मदर बरोबर आणि मदर वील नॉट टेल की बाबा ताका असले टाईप ऑफ पेन जाता जावं तसं टाईप ऑफ पेन जाता अमके केल्या सो जस्ट बेस्ड ऑन वॉट मदर टेलजस अँड वॉट वी सी इन डेट चाईल्ड ताजेर मागीर आमी प्रिस्क्रायब करता सो धीस इज अनदर अप्रोच सम अप्रोच इन सम केसीस वी हॅव टू प्युअरली ट्रीट द मेंटल्स म्हणजे द एक एकदा कसे असतं सडनली एक घरात कोण तरी एक्सपायर्ड झाला यू सी समथिंग वीच अफेक्ट्स युअर मांंड व्हरी बॅडली अँड देन ऑल द सिमटम्स स्टार्ट सो इन दॅट ऑल्सो द अप्रोच इज डिफरंट सो बेजिकली फायनली वी ऑल होमिओपॅथ्स वॉन्ट द पर्सन टू गेट बेटर

सध्या भारताची इंडिया इज बिकम कॅपिटल ऑफ द वर्ल्ड वर्ल्ड ऑफ डायबिटीज आणि तातूतल्यान त्या डायबिटीजी कॅपिटलातल्यान गोवा इज द टॉप मोस्ट इफ यू सी म्हणजे एव्हरी फोर्थ पर्सन लेट इज नॉट म्हणजे अंदाज नाही आय सीएमआिस्टिक्स असा म्हणतात एव्हरी ट्वेंटी डायबेटिक ऑर डायबेटिक एस्टॅब्लिश सो ह्या सिट्युएशन वॉट इज रोल ऑफ होमिओपथ और होम्योपैथी थी हाँ पैज आय मेन्शन जेजेक पेशंट ये तू तरी फूल केस घता बरबर सो तू जेस घता नी यू ट्राइ यू ट्राय टू फाइंड आउट वॉट इज द रिजन बिहाइंड डायबिटीज और मे बी प्री डायबिटीक फेज किीजन आता मे बी द स्ट्रेस मे बी द वर्क लोड और मे बी द ईटिंग हेबीट्स और मे बी द फेमिल हिस्ट्री जिनेटिक वे स फाइंड आउट करता hmm. आता कशे असा सटन यू कॅन मॅनेज बाय जस्ट चेंजिंग द डायट मेडिसिन मेडिसीन वी अडव्हाज दॅट की बाबा तू असे असे कर अमके खाऊ नका खा अमके मिनिट एक्सरसाइज कर यू हॅव टू चेंज द वे ऑफ लुकिंग एट द थिंग स्ट्रेस घेऊ नका हे घेऊ नका डायट एन रेजिमेन जर ते कंट्रोल करू जाता जर वी डू दॅट पण आता डायबिटीक असता पण आमच्याकडे एक एकदा कसे असतं थोड्यांक ज्यांना नॉलेज असा होमिओपॅथीची नी ते डायरेक्ट येतात ते डायरेक्ट येतात पण ते खूप इझी वे वी कॅन कंट्रोल होमिओपॅथी वेरी इझी वे आ म्हणजे यू टेक द हिस्ट्री यू गिव द कंस्टिट्युशनल रेमेडी आणि अलाँग विथ द डायट आणि हे ते चेंज आणि मॉनिटर इज व्हरी इंपॉर्टंट बिकॉज वी शूड नो नी द मेडिसिन इज वर्किंग ऑर नॉट ऑर वी हॅव टू चेंज द मेडिसिन एन गिव ऑर एक एकदा आमच्या हातून कसे असतं वी गीव मदर टिंचर्स म्हणजे ते ड्रॉप्स घालून उदकां घेवपाचे आणि स्लोली स्लोली वी वील रिड्यूस द डोस ना मनीस म्हणतो नेहमी फायदो ते आपण घेता हे आपल्याक लाईफ लाँग घेऊन यूज अशा म्हणू शकता नी <laughs> कोणी म्हणता पण <पा> एक एकदा सो इन दॅट केस द आन्सर इज वी कॅन स्लोली टेपर

ते जे आमच्याकडे येतात पण त्यांना इट टेक्स लिटल टाईम कित्याक आम्हाला ती स्लोली स्लोली ती मेडिसिन टेपर करची पडतात बिकॉज वी कॅनॉट लेट डेट मेडिसिन ऑल्सो गो एंड दीस मेडिसिन ऑल्सो गो मागीर माझ्या कळना खंयच्या hmm. मेडिसिना खातीर बाबा ताजी शुगर ने hmm. hmm. so, time, hmm. little, hmm. कंट्रोल येतात वाडटा सो एट दीस टाम इट टेक्स लिटल म्हणजे मातसो टाइम लागता कंट्रोल करपाक कित्याक मागीर थोडी जाणां म्हणटा दोतोर दो आनी कितलो टायम लागतलो शुगर कंट्रोलान येवपाक तीत hmm. मेडिसीन घेतल्यार बरी आसलेली सो hmm. so, तशें नासता तें दिस to to hmm. कंसेप्ट हॅज टू बी टोल्ड टू द पब्लीक की इन तूं ज्या प्रमाणे येता जी तुका डिजीज आसता hmm. त्या प्रमाणे तुका टायम लागतलो hmm. so, डॉक्टर तुमी आतां आमकां की जशें तुमी म्हणलें की जी, जी आमी फॉर एग्जांपल जे दुसऱ्या फील्ड आहे ते तुम्ही मेडिसिन घेता होता का इफेक्ट घेता इफेक्ट आता पण त्याचा साइड इफेक्ट येतो सो आता इफेक्ट कने कने असे म्हणतात म्हणजे दिस म्हणजे जो प्रत्येक म्हणता मेडिसिन साइड इफेक्ट असतात आणि जिसका इफेक्ट म्हणजे जसा जगा साइड इफेक्ट ना काही इफेक्टच ना सो अशा अशा लोकांचं एक म्हणजे आई डोंट सेट इज म्हणजे जिसका इफेक्ट आहे त्याचा साइड इफेक्ट बी नाही सर जिसका इफेक्ट आहे त्याचा साइड इफेक्ट होगाय सो असे ह्या बॅकग्राउंड पासून नेक्स्ट क्वेश्चन असो म्हणजे व्हाट आर द मिथ्स कारण तुम्ही आता म्हटलं की होम्योपैथी साइड इफेक्ट काय ना

कळ्ळे नी आता लॉंग टर्म डिझीज असा सपोज ऑस्टिओथ्रायटीस असा असा आीच इज ऑलरेडी बीन ट्रीटेड बाय अदर सिस्टम ऑफ मेडिसिन दे वील टेक लिटल टाइम टू शो इम्प्रुवमेंट बट येस इम्प्रूवमेंट वील बी देर आणि जे आमचे रेग्युलर म्हणजे जे येतात पण स्टमक इन्फेक्शन का कफ कोल्ड इवन वायरल व्हायरल डिझीजीस म्हणजे क कंटेजियस डिजीजीस का इन दोज केसीस होमिओपॅथी वर्क्स लाईक मिरॅकल आता तू मेडिसीन दी दुसरे दिसा मनीस ठणठणीत बरं इवन इन पिडियाट्रीक लहान भुरग्यां खातीर सुद्धा होमिओपॅथी वर्क्स वेरी वेल विथ नो सायड इफेक्ट्स आणि किदें आतां भुरग्यांची इम्युनिटी वाडटा इन इन केस ऑफ पिडियाट्रीक न्ही होमिओपॅथी रियली वर्क्स लाईक वंडर अँड आय रियली वॉंट टू टेल ऑल द मदर्स आउट डेअ प्लीज गो फॉर होमिओपॅथी फोर युअर किड्स बिकॉज म्हजी दोन भुरगीं आसा आणि अजून पर्यंत आवे मजे भुरग्यांक अँटीबायोटिक्स देऊ ना नो अँटीबायोटिक्स सो बेसिकली so, <laughs> जन्नामेशा म्हणता की होमियोपथी टेक्स अ लांगर टाइम हो सर्वसामान्य माणसाचा समज असा तुम्ही तुमचे मत असा असा काय का ना आज दिस बदलल्यात होमियोपथीचे मेडिसिन्स बदलले ट्रेंड्स बदलले रिसर्च डेव्हलपमेंट झालं आणि त्याचा फायदा झाला की सो ग्रीस दुएस टर्म इफेक्ट ठेवपाचे पडना पण इवन शॉर्ट टर्म इवन सुद्धा पेशंट बुरो जाऊ शकतो शॉर्ट कोर्स असं आहे एकदम पाळायचं असं म्हणायचं 4 दिवस आणि बुरो जाऊ शकतो लेट्स पुट इन सो ह्या बॅकग्राउंड लोकांनी सेफली कॅन बी म्हणजे होम्योपैथिक ट्राय करपाक कर हरकत ना शुड बी गिवन अ फर्स्ट ट्रायल व्हाट एवर इट इज बरोबर आई विल सो म्हणजे तुम गानी अनेक डॉक्टर म्हणतात सांगला की कण्याकडे लिमिटेशन असते प्रत्येक फील्डचा आपला डेफिनेटली असा असा सो इन नॉट शालली जस्ट टेल मी व्हाट आर द लिमिटेशंस ऑफ योर फील्ड लिमिटेशन ऑफ होमिओपॅथी बेसिकली वी हैव सीन इन केसेस ऑफ सर्जरी म्हणजे व्हेअर इन सर्जरी इज रिक्वायर्ड थंय होमिओपॅथी डज नॉट गीव दॅट मच म्हणजे किती जातं आता सपोज मनीस पडला त्याच्या हाडाचे दोन तुकडे झाला कॅन होमिओपॅथी डू दॅट नो इट हॅज टू बी सर्जिकली करेक्टेड आणि फॉर फास्टर हिलिंग वी हॅव टू गीव होमिओपॅथी कळ आता एपेंडिक्स सपोज एपेंडिक्स सामकीच इनफ्लेम झाला आणि इट इज ऑन द वे ऑफ बस्टिंग यू हॅव टू रश द पेशंट टू द हॉस्पिटल

अशें अशें आसचूं शकता की यू विल यू परमिट केस हांव समज एलोपॅथिक मॅडिसन घेता फॉर एग्जाम्पल डायबिटीज प्रेशर लोंग टर्म ताचे बरोबर होम्योपॅथी सायड बाय सायड घेवन येता इज माय क्वेश्चन हय हांवें वदळूच सांगिल्लें न्ही तुमकां की वॉट वी डू इज दॅट आमी जेन्ना म्हणजे एक पेशंट येता आनी तो पेशंट डायबिटीसाचें वखद घेता प्रेशराचें वखद घेता इवन कोलेस्ट्रोला खातीर घेता सो इन दिस केस आमी कितें करता होमियोपेथी चालू करता आणि हळूहळू आम्ही ॲलोपॅथिसईट टेपर करता ते बी कितें एज आय मेन्शन अ लिअर वी मॉनिटर बरोबर कित्याक वी हॅव टू नो नी वीच मेडिसिन इज वर्किंग वेदर द एलोपॅथी सईड इज वर्किंग इव्हन आमचेकडे असे सुद्धा असा पेशंट जे नी एलोपॅथी घेता प्लस आयुर्वेदिक घेता दोनूय घेता आणि होमिओपॅथी घेवपाक येता बिकॉज कोण कोणतरी सांगता तू होमिओपॅथी कित्याक घेना आणि दे डोंट वॉंट टू टेक रिस्क बाय स्टॉपिंग दीस अदर सिस्टम अशे असा माझेकडे आणि स्पेशली इन केस ऑफ ओल्ड पेशंट्स नी दे झाले बीन टेकिंग दीस मेडिसिन फॉर इयर्स टुगेदर आणि कोण तरी सांगता ते होमिओपॅथी बरे पडला आपल्याला तू वच आणि घे सो ती जे तुझ्याकडे येतात नी दे व्हेरी स्टबन दे डोंट वॉन्ट टू स्टॉप दीस मेडिसिन सो इन दिस केसीस नी त खूप कन्व्हिन्स करचे हळू 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 होळू रिझल्ट म्हणजे इन्वस्टिगेशन करून दाखवचे पडा आमचे घेवच्या घेऊच्या पहिली बाबा इतले काउंट्स आशिल्ले आता तुझे इतले काउंट झाला सो आम्ही मात्र हे कमी करूया

एक नो होलिस्टीक अप्रोच दवरला आणि म्हाका दिसता खंयचेय दुयेंस हांव दर फाटी सांगता की डायबिटीस सारखे दुयेंस हे एका मनशाचे काम न्हय एका फिल्ड म्हणजे दोतोराचे सुद्धा काम न्हय इट इज एव्हरीबडी इज टू बी टिचर आयलो भितर शिक्षक आयलो एग्रीकल्चर मनीस आयलो शेतकरी आयलो प्रत्येक दिसपट्ट्या जिवनात ते सगळे घडामोडे आयल्यो सो ह्या सगळ्या ब्रॉड बेसीचेर विचार करताना म्हाका दिसता वील वर्क टुगेदर फॉर द बेटरमेंट ऑफ द पीपल सगळ्यांक बरें आरोग्य मेळचें अशी कामना करून आयची काड्यावर सोपयताना तुमकां मनाकाळजान संदेव बरें करूं तुम्ही सगळ्या कार्यावर तुम तुमकाय मना काळचा संदेह बरे करू नमस्कार नमस्कार